राज्य शासनाने घोषित रित्या संपूर्ण महाराष्ट्रात केलेल्या भारनियमांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे कंदील आंदोलन जिल्हाभर खासदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भाजपा अध्यक्ष अकोला पूर्व मध्ये आमदार रणधीर सावरकर अकोला पश्चिम आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकडे मूर्तिजापूर आमदार हरीश पिंपळे अकोला आमदार वसंतलाल खंडेलवाल प्रदेश नेते तेजराव थोरात महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात जिल्हाभरात विविध 15 ठिकाणी कंदील आंदोलन हे मेणबत्ती पेटवून करण्यात आले. आघाडी शासनाचे नाकर्तेपणाचा निषेध यावेळी नोंदविण्यात आला. या आंदोलनाला जिल्हाभरातील भाजपा भाजपा युवा मोर्चा भाजप महिला आघाडी तथा इतर सर्व भाजप प्रणित आघाडीच्या सदस्यांनी विविध ठिकाणी आपला सक्रिय सहभाग नोंदविला. शहराचे अध्यक्ष विजय अग्रवाल, माजी महापौर अर्चनाताई, युवा नेतृत्व अनुपजी धोत्रे, भारतीय जनता पार्टीचं जेव्हा 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि चंद्रशेखर बावनकुळे मंत्री असताना एक दिवसही लोडशेडिंग झालं नाही. हे सरकार आल्याबरोबर नितीन राऊत मंत्र्यांनी घोषणा केली की 100-200 युनिटपर्यंत लोकांना मोफत वीज देऊ. मोफत वीज तर देणं नाही, बिलं भरमसाट पाटले, लोकांचे वीज कापणं बंद केलं नाही, शेतकऱ्यांना वीज नाही. आता लोडशेडिंग करतात, केव्हा 7 वाजता जाते लाईन, केव्हा 8 वाजता जाते, केव्हा 10 वाजता जाते, केव्हा 12 वाजता, यांच्याकडे काही ताळमेळ नाही. ह्या सरकारचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहे. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, आघाडी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद. एमसीएन न्यूज करिता बाळासाहेब नेरकर.